आमचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे यांच्या सहित यांच्या परिवाराला मारण्याचं जो ऑडिओ जो समोर आलेला आहे त्या आधारावर आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्याचं एक कारण पण आम्ही सांगितलं की कोल्हार या ठिकाणी राहुलजींनी ललित मोदी नीरव मोदी हे चोर आहेत का असं होत आहे देशामध्ये आणि त्या आधारावर एक तक्रार खोटी तक्रार सुरतमध्ये कर्नाटकच्या घटनेची सुरतमध्ये एफ आय आर दर्ज झाला आणि त्याच्या आधारावर जे काही कोर्टात चाललेलं आहे ते आपण सगळे पाहतो आहे आणि म्हणून आम्ही आज पंढरपूरमध्ये मी स्वतः आणि आज राज्यातल्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये या पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातील। आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जो ॲक्ट आहे त्याच्या 65-68 IPC प्रमाणे हे गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्या पद्धतीचं इथले जे पोलीस प्रमुख आहेत पंढरपूर पोलीस स्टेशनचे त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना हा मणिकांत राठोड याच्यावर आणि भाजपवर गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे। मणिकांत राठोड हा भाजपचा उमेदवार आहे आता कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आणि भाजपचं हे षडयंत्र आहे की मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या परिवारालाच जीवे मारायचा हा प्रयत्न आहे आणि त्याचा ऑडिओ सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।